चौफुला शिरूर राज्य मार्गावर बोरीपादे हद्दीत खळदकर हॉस्पिटलच्या समोर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्री तसेच दिवसा या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. या रस्त्यावर 5 कोटी निधी पडला होता, परंतु या निधीचं काय झालं? त्यांनी या ठिकाणी खड्ड्यामध्ये ऊस लावला आहे, ज्यामुळे लोकांना समजेल की या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे की या निधीचं झालं काय. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम टाकला, परंतु तो मुरुमाचा ढिगारा जसाचे तसाच राहिला. ढिगारा न पांगावल्याने देखील अपघात होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अंबादास दत्तुबा जगताप, राहणार बोरीपारधी. ग्राम पंचायत बोरीपारधीला सांगितले, त्यांनी आणून मुरूम टाकला होता, पण रोडला मुरूम राहिलाच नाही. पावसाच्या पाण्यामुळं लोक झाडाझाडा पडत आहेत आणि पडले की सारखे उचलायला लागतात. दिवसाचे 2 ते 3 पडतात. रात्रीचे काय काय जणांचा अपघात होण्याची शक्यता आहे आणि तो रोड 5 फुटापर्यंत गेला होता, पण त्याचा निधी आल्यामुळं निधी गेला कुठं. रोडला सांगितलं की करतो आणि ठिकाण लावून परत जातील मागाशी. हायती तशी बोंब आहेत, पावसाचं पाणी साचलं की रोड निम्मा वाहून जातो. त्यामुळं त्या हायत असा जागेवर खड्डा, त्याच्या आता मुरूम टाकतात निघून जाते. त्या रस्त्यावर कुणी बघतच नाही.